खरीपाची पेरणी कशी करायची असा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलाय. कारण राष्ट्रीयकृत बँकांनी अडेल तट्टू भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नुकतंच यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेट बँकेला दणका दिलाय. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 6 शासकीय विभागाची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या यवतमाळ शाखेत असलेली खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे. आणि यावर्षी बोंडअळीमुळं शेतकरीचा नुकसान झाला आहे, त्याच्यामुळं कर्ज लवकरात लवकर वाटप व्हायला पाहिजे. यावर्षी पाणी कमी पडल्यामुळं गहू चणा याच्यासारखे पिकं कास्तकारांनी घेतले नाहीत, त्याच्यामुळं कास्तकाराजवळ काही पैशाची तरतूद नाही. त्याकरिता शासनाने थोडं म्हणजे लवकर कर्ज वाटप करण्यात यावं. शासनाने मोठ्या दिमागात कर्जमाफी केली होती जेणेकरून शेतकऱ्यांना परत कर्ज मिळेल, परंतु आतापर्यंत पाहिलं तर 2% शेतकऱ्यांनाही कुठलंही कर्ज भेटलेलं नाही आहे. आणि शेतकऱ्यांना हे बँका सोसायट्या हे फक्त नागवल्या जात आहे, त्यांना तिथं गेल्यानंतर कुठेही त्यांना कर्ज मिळत नाही आहे. ह्या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज भेटलं पाहिजे जेणेकरून या कर्ज या पैशांनी त्यांना बियाणे घेता येईल आणि शेतात पेरणी करता येईल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.